हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल वाकडे सो फ्रेंड्स टूडे वी आर गोइंग टू स्टडी आर क्लासिफिकेशन पार्ट टू अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स म्हणजेच आज आपण बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन हा पॉइंट आज पाहणार आहोत कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट इन स्नोई रिजन तर म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे बर्फाळ प्रदेशामध्ये उतरत्या अशा फांद्यांची झाड झाडांच्या उतरत्या फांद्या असतात तर हिमप्रदेशामध्ये वनस्पतींना उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो असा हा प्रश्न विचारलेला आहे प आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की पाईन आणि देवदर हे काय आहेत स्नोई रिजन मध्येच असणारे म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये असणारे हे प्लांट्स आहेत प्लांट्स ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लूड कोनिफरस लाइक देवदर अँड पाईन दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप्स ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस आता आपल्याला आहे की बर्फाळ प्रदेशामध्ये कोनिफरस म्हणजे शंकुधारी अशी देवदर किंवा पाईन यांसारखे वृक्ष आढळून येतात आता यांचा शेप कोनिकल म्हणजे शंकुधारी असतो इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन दे कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम ॲक्युम्लेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड म्हणजेच ह्या ज्या सर्व ज्या वनस्पती आहेत बर्फाळ प्रदेशामध्ये असणारा त्यांचा आकार हा शंकुधारी असतो तिथे जास्त प्रमाणात स्नोफॉल म्हणजेच बर्फाचा वर्षा होत असतो तिथलं तिथलं जे वेदर आहे एक्स्ट्रीमली कोल्ड म्हणजे थंड अस वातावरण असणारा तो प्रदेश आहे अशा ठिकाणी हे जे कोनिकल शेप जो म्हणजे शंकुधारी असा आकार आहे त्या वनस्पतींचा ज्याच्यामुळे त्यांचं त्या बर्फापासून काय होतं संरक्षण होतं म्हणजे त्याच्यावर पडणारा हा बर्फ त्याच्यावर साठून राहत नाही स्लोपिंग मुळे तो काय होतो खाली गळून पडतो आणि तसं तेच जर पाहिलं तर आणखीन ट्री अँड द थिक बार्क हेल्प द ट्री टू विथस्टँड द कोल्ड म्हणजे त्या तिथल्या ज्या बर्फळ प्रदेशामधल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या सालीसुद्धा कशा असतात ठीक असतात म्हणजे जाड असतात आणि या जाड सालीमुळे थंडीतही ते जे वनस्पती आहेत त्या तग धरू शकतात आवर नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलता आपल्याला पाहायची आहे पहा इथे पिक्चर दिलेला आहे वन पॉइंट सिक्स आपल्याला फॉरेस्ट जंगल बघायला मिळतंय अ व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट दिज प्लांट्स कम्पेट अमॉंग दे फॉर सनलाइट आपण जर पाहिलं तर जंगलामध्ये आपल्याला ट्रीज असतील श्रब्स हर्ब्स म्हणजे झाडं झुडपं उंच झाड असे आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतात आता दीज प्लांट्स कम्पेअर्ड अमोंग डेम फॉर सनलाईट आता ही जी झाडं आहेत ते एकमेकांची त्यांची स्पर्धा चालू असते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हेन्स ट्रीज ग्रो टॉल गेट सनलाइट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज आणि यांची जी स्पर्धा असते सूर्यप्रकाश मिळवण्याची याच्यामुळेच आपल्या जंगलामध्ये खूप उंच अशी झाडं बघायला मिळतात आता या झाडांबरोबरच त्या झाडांवर मोठ्या प्रमाणामध्ये त्या झाडांवर वेली वेलीसुद्धा वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात स्प्रिंग्ज लाईक like tendrils ऑन द stems ऑफ सम climbers इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन आपण जर पाहिलं तर तिथे काही वेलींच्या खोडावर असणारे जे तणाव आहेत हे जर आपण पाहिलं तर हे सुद्धा काय आहेत इथल्या एका अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलतेचं हे एक, चा एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स आपण पाहतो की ह्या ज्या वेली आहेत त्या सपोर्टने वाढलेल्या इथे आपल्याला बघायला मिळतात झाडांच्या खोडांवरती हे सुद्धा एक ऍडॅप्टेशनच अनुकूलतेच एक्झाम्पल आपण इथे पाहिलेलं आहे आवर नेक्स्ट पॉइंट इज अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स आता ग्रासलँड प्लॅन प्लांट्स म्हणजे काय तर गवताळ प्रदेशामधील वनस्पतींचे अनुकूलन इथे आपल्याला पाहायचं आहे डायवर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची विविधता भूशेश झुड झुडपं असतील गवतामध्ये आपल्या या गवताळ प्रदेशामध्ये बघायला मिळते आता फायबरस रुट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोझन म्हणजे तिथले असेल जे त्या त्या गवतांचे किंवा त्या झुडपांचे जे फायबरस रुट्स म्हणजे तंतुमय अशी त्याची मुळं आहेत याच्यामुळे सॉईल इरोजन प्रिव्हेंट करू शकतो म्हणजेच जमिनीची धूप तिथे आपण धूप होण्यापासून थांबते फॉरेस्ट इन द इक्वेटरियल रिजन्स आर्डेन्स ऍनिमल्स लाईक टायगर एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन धीस ग्रासेस आता इथे फॉरेस्ट द इन द इक्वेट्रियल रिजन आर डेन्स आपण जर पाहिलं तर हे विश इक्वेटरियल रिजन रिजन म्हणजेच काय तर विश्ववृत्तीय प्रदेश या विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला घनदाट अशी जंगल बघायला मिळतात आता इथे जर आपण पाहिलं तर ॲनिमल्स लाईक like म्हणजे काही प्राणी टायगर एलिफंट्स अँड डियर कॅन रिमेन हिडन इन धीज ग्रासेस आता इथे गवताळ प्रदेशामध्ये उंच गवत असतं त्याच्यामुळे टायगर वाघ असेल एलिफंट्स हत्ती असतील किंवा डिअर हरिण असेल हे काय करू शकतात त्या गवतामध्ये लपून राहू शकतात हावेवर ग्रासेस इन द कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाऊंड इन सच ग्रासेस आता ज्या ठिकाणी गवताळ प्रदेशमध्ये जिथे थंड प्रदेशामध्ये असणारी जे गवत आहेत त्या गवताळ प्रदेशाची म्हणजे त्या गवतांची उंची ही कशी आहे व्हेरी शॉर्ट म्हणजे खूप कमी उंचीची असं गवत असतं या ठिकाणी रॅबिट आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच ससांची सस्यांची संख्या तिथे जास्त असते की तिथे सुद्धा तिथे सुद्धा काय करू शकतात लपून राहू शकतात वास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स इथे जर आपण पाहिलं तर इथे डोंगर डोंगर उतार असेल किंवा पठारी असेल किंवा प्लेन्स म्हणजे मैदानी प्रदेश असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुरण मेडोज आपल्याला बघायला मिळतात मेडोज म्हणजे कुरण इथे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात नाव आवर नेक्स्ट पॉइंट इज ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स आता इथे इंजेशन ऑफ फूड म्हणजेच अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन इथे आपल्याला काय करायचे पाहायचं आहे प इथे चित्र दिलेलं आहे कॅस्कुटा कॅस्कुटा हे प्लांटचं चित्र इथे आपल्याला दिलेलं आहे मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड आर एट्रोटॉफिक हावेवर प्लांट्स लाईक डॉडर कॅस्क्युटा आर पॅरासिटिक आपण जर पाहिलं बहुतेक ज्या वनस्पती आहेत ह्या ज्या मोस्ट ऑफ द प्लांट आर अँकर्ड इन द ग्राउंड बऱ्याचशा वनस्पती ह्या जमिनीवर कशा असतात स्थिर असतात त्याला आपण स्वयंपोष असं म्हणतो हा प्लांट्स लाईक डॉडर आर like पॅरासिटिक जर आपण डॉडर सारख्या ज्या वनस्पती पाहिल्या डॉडरला मराठीमध्ये अमरवेल असं म्हणतात ह्या अमरवेली सारख्या ज्या वनस्पती आहेत त्या काय आहेत पॅरासिटिक म्हणजे त्या परपोशी असतात दुसऱ्यांवर अवलंबून असतात द प्लांट्स बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस आता हे जे अमरवेल जे आहे म्हणजे डॉडर हे जे प्लांट आहे याचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारखं इथे आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळतंय पहा असे जाळं असतं म्हणजे पिवळ्या तंतुमय काड्यांचं त्या खोड्याभोवती काय असतं जाळं असतं या डॉडर प्लांटला पाणी नसल्यामुळे हा जो डॉडर प्लांट आहे हे दिस कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पाणं नसल्यामुळे यामध्ये होऊ शकत नाही म्हणून हे डॉडर हे काय आहे परपोशी आहे म्हणजे प्लांट इथे आहे हा इट हॅज सकिंग फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रियंट फ्रॉम द होस्ट प्लांट दिस पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड अल्सो आता इथे जर आपण पाहिलं तर हे जे सकिंग रूट्स आहेत म्हणजे त्याची जी मुळं आहेत ती काय करतात दुसऱ्या होस्ट प्लांटवरनं म्हणजे ज्या झाडाच्या आधारावर ते वाढतात त्या होस्ट प्लांटमधून न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व ॲब्झॉर्ब करण्याचं काम म्हणजे शोषून घेण्याचं ते काम करतात दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड म्हणजे अशा प्रकारे हे जे आधार असणाऱ्या ज्या झाडावरती म्हणजे होस्ट प्लांट आहे त्याच्यावरती त्याच्या ज्या रूट्स पोहोचलेल्या असतात त्या काय करतात वेस त्याच्या ज्या वेसल्स आहेत म्हणजे रसवाहिन्या असतील किंवा जलवाहिन्या असतील ते आवश्यक ते पोषण तत्व त्या होस्ट प्लांटमधून ॲब्झॉर्ब करण्याचं ते काम करत असतात ॲडॅप्टेशन फॉर इन्जेशन ऑफ फूड इन प्लांट्स प्लांट्स नीड नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल इज इन नायट्रोजन लाईक ड्रोसे प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड्स फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स आता इथे पहा आपल्याला माहिती आहे प्लांट्सला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज असते वाढीसाठी आता हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स जमिनीमध्येच वाढतात परंतु त्यांची जी नायट्रोजनची कमतरता असते फॉर uh, एक्झाम्पल रोसेरा आहे विनस फ्लायट्रॅ पिचर प्लांट हे जे आहे त्यांची जी, जी नायट्रोजनची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी ते काय करतात कन्झ्युमिंग इन्सेक्ट म्हणजे कीटक ते खात असतात ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दीज प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम टू कॅप्टिव म्हणजे अशा प्रकारे हे जे प्लांट्स आहेत ते आपले नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी ते इन्सेक्ट कन्झ्युम करतात म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ही जी वनस्पती आहेत त्यांच्या पाना फुलांमध्ये हे असणारं ॲडॅप्टिव्ह हे जे अनुकूलन ते आपण इथे पाहू शकतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा